एखादे लेकरू दगावू द्या कोणी दुर्दैवी कारणानं म्हणा, पण असे 12 लेकरं जे आज आपण गमवून बसलो प्रत्येकाच्या घरचे, हे चुकीचं आहे. मध्ये दावा करण्याचा 9 महिने मी 9 दिवस दाखवून मध्ये नाचून गेला. एक तर लेकरू गेले, तिथे शेजारला पैसे गेले, त्या डॉक्टरने 60,000 मागले. मध्ये मग लेकरू वाचा पैसे गेले गेला, पण लेकरू वाच नाही, बाई आजू होऊन गेली, कारण डॉक्टर जर नसल्यामुळे आजू झाली, दुसरं काहीच नाही सर. तिथं पहिलं आम्ही आल्या होत्या, त्याने म्हणले वय कमी आहे, अचानक काही झालं तर अवघड होते. इथून आम्ही स्पर्शमध्ये गेल्या, मग तिथून गेल्या तिथं मग शिजर केले, शिजर केलं त्याने म्हणलं बॉल कासा असा असा लेकरू काचामध्ये ठेवावं लागते, आणि लेकरू चांगला आहे पण 4-5 दिवस असं काचामध्ये ठेवावं लागते. मग आम्ही काही डॉक्टर म्हणलं बाबा असं असं 1,50,000 रुपये द्यावं लागतात आणि काचामध्ये ठेवावं लागते. मग आमची परिस्थिती नव्हती मेन म्हणलं तर, शेजरचा खर्च हे 1,50,000 रुपये आणि अशी परिस्थिती नव्हती. त्या परिस्थितीनुसार आम्ही काय म्हणलं बाबा विष्णुपुरीला जाऊत आपण, आणि तिथं जर सोय असली तर आपण करू. मग विष्णुपुरी संध्याकाळी 6 वाजता आणल्या, मग येणं काय म्हणले पटकन आली की मग औषध लिहून दिले. मग ते बाहेरून जाऊन आम्ही ते नळ्या ते ऑक्सिजनची जी आहे ते प्रकार ते चक आणल्या, गोळ्या औषध मेडिसिन पुरं आणल्या की मग ॲडमिट केले. तर ॲडमिट केले की मग बाहेर बसले आम्ही. किती रुपयाचे औषध आणले सर? साधारणतः 1,000-1,200 रुपयाचे आणले असते सर. साधारण 1,000-1,200 रुपयाचे औषध आणले, त्यांना डॉक्टरला दिले त्याने म्हणलं पाहिजे लेकरूमध्ये टाकल्या आणि बघूत म्हणलं. मग पहाटे 2 वाजता डॉक्टरनं अलाउन्स केलं आणि असं असं लेकरू संडास केलं, येऊन घेऊन जा. मग लेकरू आम्ही बाहेर आणल्या, मग ते संडास केल्या, लगी केलं, चक नावनं केलं, लेकरू टणटण होतं लल्ल आमच्यापाशी. मग हागीत लावली, हागीत लावून मग डॉक्टरपाशी अजून नेऊन दिल्या. मग डॉक्टरनं एक म्हणलं बाबा त्या सकाळीच म्हणलं आणि अशा अशा मिशनीमध्ये टाकावं लागते मोठ्या. मी म्हणलो अशी कोणती मिशन मोठी, आम्हाला नाव सांगा. मग त्याने सांगली नाहीत. मग ठीक आहे तुमच्या मग काही ना काही इलाज करा म्हणलं. मग केले त्याने म्हणले बाबा बाहेर थांबा म्हणले, थांबल्या. मग सह्या आणले ते म्हणजे कागद आणलेत. हां मग त्याच्यावर तुम्ही म्हणले आई वडील ते नातेवाईक सह्या करा म्हणले. ते आम्हाला माहीत नव्हतं ना, लेकरू गेलं न गेलं ते आम्हाला कुठं माहीत होतं. आम्ही बाहेर थांबले होते, लेकरू संडास केलं मध्ये गेले. आम्ही तर म्हणलं लेकरू संडास केलं की अर्धा टनटन झालं. मग सह्या केल्या, दोन्ही सह्या केल्या, चक झालं. मग लेकरू म्हणले ते म्हणलं अर्धा घंटा बाहेर थांबा. आम्ही थांबल्या, झेंड्यापाईत थांबल्या. मग त्यांना आल्यानंतर की तुमचं लेकरू असं असं झालं म्हणलेत. मग झालं म्हणलेत, पण 10-20 मिनिटामध्ये असं कसं झालं? बरं आमचं एक मेलं ते विषय सोडून टाका, पण आमच्या आधी आमचा 5वा नंबर होता. पहिलं मेलं, दुसरं लेकरू मेलं, तिसरं मेलं, 4थ्या नंबरला 2 लेकरं होते. त्या ले ते नातेवाईक चव्हाण म्हणून एक आहे ते ओळख नाही आपला, ते आमच्या संघ होतं. 1-2 किलोचं लेकरू होतं, 1 किलोचं होतं. आधी 2 किलोचं मेलं, मग त्याला म्हणजे घरला काढून द्या. मग त्याने घरला घेत जेव्हा ते 1/2 घंट्याला म्हणजे ते बी लेकरू तुमचं मरून गेलं, म्हणजे आवळेजवळ जन्मले होते. ते दोन्ही मेलं, आमचा नंबर होता 5वा. मग आम्हाला अलाउन्स केलं राणी सोळंकी असं असं मध्ये या. आम्ही गेल्या, त्याने म्हणले तुमचं लेकरू मेलं. माझं मन म्हणत असेल की बाबा असे 12 लेकरं मेले, एक तर मिशनरी खराब असतो, डॉक्टरचं लक्ष नसतो, आणि या जे दवाखान्याचं MD आहे त्याचं संपूर्णपणे या दवाखान्यात एकही क्षणाचं लक्ष नाही. कारण एखादे लेकरू दगावू द्या कोणी दुर्दैवी कारणानं म्हणा, पण असे 12 लेकरं जे आज आपण गमवून बसलो प्रत्येकाच्या घरचे, हे चुकीच आहे. प्रशासनाकडे काय प्रशासन मला एवढंच की या पालकमंत्री एक आणि डॉक्टर जे या दवाखान्याचा MD आहे त्याला मला भेटायचं आहे. आणि नेता मी जे मजानं होईल ते कारवाई मी करणार आहे. मी कुठरोग बी जातो माझं काय नाही, माझा नाश होऊन गेला. मध्ये दावा करण्याचा 9 महिने मी 9 दिवस दाखवून मध्ये नाचून गेला. एक तर लेकरू गेले, तिथे शेजारला पैसे गेले, त्या डॉक्टरने 60,000 मागले. मध्ये मग लेकरू वाचा पैसे गेले गेला, पण लेकरू वाच नाही, बाई आजू होऊन गेली, कारण डॉक्टर जर नसल्यामुळे आजू झाली, दुसरं काहीच नाही सर. तुमचं म्हणणं आहे की डॉक्टर नव्हते तेवढी सोयच नव्हती महत्वात, ऑक्सिजनचं काहीच नव्हती सोय. त्यांना आम्हाला मध्ये येऊ दिलं नाहीत. स्वतःच्या लेकराचं बाप बघून बघतो म्हणला तर स्वतःच्या लेकरा बाप नका 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 म्हणले. हे पोलीसवाले म्हणले तुमचं काय काम आहे म्हणले, लेकरू कासामध्ये आहे म्हणले. जेव्हा पहाटे 4 वाजता लेकरू मरते म्हणता नाही,
मग तुम्ही सांगायचोय तुमचं लेकरू असं असं कमी आहे, तुम्ही खासगी दवाखान्या आमच्याकडे सोय नाही म्हणलं तर आम्ही नेत होत्या, पण तुम्ही तुमच्या हाताने तुम्ही लेकरू मारल्या, जेव्हा तुम्ही त्या सह्या घेत्या त्या रजिस्टरवर जे तुमच्या हाताने लेकरू मिळेलं, एक तर डॉक्टरवर काही येऊ नको, प्रशासनाची जबाबदारी याच्यावर येऊ, या कारण लेकराचं वजन भरपूर होतं, लेकराचं वजन बी कमी नव्हतं, लेकरू कम करत बी नव्हतं असं, की प्रशासनाच्या माध्यमातून या काय डॉक्टर म्हणा एम डी म्हणा या पालकमंत्र्यांच्या हाताने काहीतरी हे असं घडलं आहे, दवाखान्याची सोय नाही, आता जीव तर येऊ शकत नाही साहेब, आता एक जीव नाही, आज 24 जीव गेले, आज मला माहीत आहे की अजून 7 लेकरे गेले, ज्या 30 ते 32 लेकरू गेले दवाखान्यात, त्याच्यावर पर्याय व्यवस्था पर्याय व्यवस्था का म्हणजे का इथं का पालकमंत्र्याचं लक्ष नाही की कयाचं लक्ष नाही काढून हॉस्पिटलमध्ये 127 प्रकारची औषधं त्याचा साठा पूर्ण होता, औषधांची कमतरता नव्हती, उलट त्या ठिकाणी औषध खरेदीसाठी 12 कोटी रुपये त्यालाही मान्यता दिली होती आणि औषधं पूर्णपणे त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पुरेशी औषधं किंबहुना जास्तीचा साठा तिथं होता, लागणारे डॉक्टर स्टाफ त्यांची माहिती घेतली, त्यांची उपलब्धता तिथे पूर्ण होती।